हे इलेक्शन अतिशय महत्त्वाचे आहे. आमची प्रतिष्ठा एवढी हलकी नाही हो की कोणी एकामेकासाठी ती इलेक्शनमध्ये घालवावी. त्याच्यामुळे प्रतिष्ठा शब्द थोड्याला बाजूला ठेवूया. कारण का मी राजकारणात कशाला आले तर मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले, याच्यासाठी मी राजकारणात आले. आणि आज काय बघताय तुम्ही परिस्थिती, मला पत्रकार रोज विचारतात, मी त्यांच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर देत नाही. मी असं एवढंच उत्तर देते, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. कारण आपण राजकारणात येत असताना कशाला प्राधान्य द्यायचं, माझ्यासाठी देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब. उंबरठाच्या आत कुटुंब आणि उंबरठा ओलांडून बाहेर आल्यावर देश पहिला असते. त्याच्यामुळे देशाची सेवेसाठी आज आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि मतं जी मागतोय ही आपल्याला कांद्याला भाव मिळत नाही म्हणून आम्ही त्यांच्याशी लढतोय, दुधाला भाव मिळत नाही म्हणून आम्ही त्यांच्याशी लढतोय, सोयाबीनला, कपासाला कशाला भाव आहे मला सांग, कशालाच भाव नाही. आज मला महिला भेटल्या की म्हणतात की ताई आपल्या सरकारनं पहिला तो गॅसचा सिलेंडरचा भाव कमी करा, आज डाळीचा भाव चेक करा काय झालंय, 200 वरती गेलेला. ते बघा महिला सांगतच आहे मला. त्याच्यामुळे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात 2014 जेव्हा त्यांनी आंदोलनं केली ती कशा विरोधात केली, तर महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. आणि आज 10 काय परिस्थिती आहे, महागाई वाढलेली आहे, भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि महागाई, बेरोजगारी हे शिगेला पोचलेली.